त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, ओके, तो प्रश्नाकडे आपण जातोय. प्रश्न क्रमांक 26 आहे. पुढील विधानापैकी अचूक विधाने निवडा. पुढील विधानापैकी कोणतं विधान अचूक आहे ते निवडा. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 नुसार चालतो. बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. 1958 कायदा, ग्रामपंचायतीचा कायदा जो, त्याच्यानुसार ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 याचं नाव 2012 बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम असं करण्यात आलं, हे बरोबर आहे, लक्षात घ्या. कारण जो सुरुवातीचा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम होता 1958, त्याचं नाव बदललं 2012 आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम असं केलेलं आहे. हा अधिनियम 1 जून 1959 लागू झाला, हे सुद्धा विधान बरोबर आहे. चौथं विधान जर बघितलं, हा अधिनियम महाराष्ट्रातील मनपा नगरपालिका व कटक मंडळे यांच्यासहित संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे. यांच्यासहित लागू आहे का? नाही. हा यांना सोडून, म्हणजे कोणते घटक सोडून, मनपा नगरपालिका कटक मंडळे हा जो घटक आहे, नगर परिषद नगरपालिका हा जो घटक आहे ना, हा सोडून पाहिजे, म्हणजे यांचे क्षेत्र सोडून असं पाहिजे या ठिकाणी, मग ते विधान तुमचं काय ठरलं असतं, बरोबर ठरलं असतं. त्याच्यामुळे ड स्टेटमेंट चुकीचं आहे. जर ड चुकीचं असेल तर पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी ग्रामपंचायत स्थापनेबाबत कोणते निकष योग्य आहेत, म्हणजे ग्रामपंचायत स्थापनेबाबत कोणते निकष योग्य. ओके, आता चारही निकषामध्ये कोणतं चुकीचं आहे ते तुम्ही ओळखता येते का बघा. पहिला निकष, ज्या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावयाची आहे ते क्षेत्र महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 स्वतंत्र महसुली गाव म्हणून जाहीर केलेलं असावं का, जाहीर झालेलं असावं, हे निकष आहे का? डेफिनेटली आहे. म्हणजे ग्रामपंचायत स्थापनेबाबत असणारा हा पहिला निकष आहे, लक्षात ठेवा. की ज्या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करायचे ते क्षेत्र, जो महाराष्ट्राचा जमीन महसूल अधिनियम आहे 1966 खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये जाईल महसूल विभागामध्ये, तर तुम्हाला तो अभ्यास करणं गरजेचं आहे, किंवा त्याच्या संदर्भातचा तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यास असणं गरजेचं आहे, त्यासाठी तो घटक महत्त्वाचा. त्यानुसार स्वतंत्र महसुली गाव म्हणून जाहीर केले असावं, बरोबर आहे. अशा गावाची लोकसंख्या कमीत कमी 2000 असणं आवश्यक आहे, हे सुद्धा निकष आहे. किंवा आदिवासी किंवा तांडा भागासाठी, तसेच दोन गावात तीन किलोमीटरपेक्षा अधिक अंतर व किमान लोकसंख्या 1000 असावी. म्हणजे आदिवासी तांडा भाग जो असेल त्याच्यासाठी दोन गावामध्ये 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असावं व किमान त्या ठिकाणची लोकसंख्या 1000 असावी, म्हणजे त्या ग्रामपंचायत स्थापनेबाबतचा निकष हा सुद्धा बरोबर येतो. किंवा जो पाटबंधारे प्रकल्प आहे, या पाटबंधारे प्रकल्पाच्या याच्यासाठी किमान लोकसंख्या 1000 असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर हे सुद्धा तुमचं विधान बरोबर येतं. हे ग्रामपंचायत स्थापनेबाबतचे निकष. निकषामध्ये म्हटलं तर हा अधिनियम किती सालचा आहे हा फक्त माहीत असू द्या. हा सुद्धा प्रश्न फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी, किंवा तुम्हाला हा घटक माहीत असणं गरजेचं आहे यासाठी उपयुक्त आहे. यानंतरचा प्रश्न परीक्षेला हमखास विचारला जाईल. हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट मगाच्या प्रश्नापेक्षा. प्रश्न काय होता? ग्रामपंचायतीची रचना, या रचनेबाबत तुम्हाला अचूक विधानापैकी, म्हणजे योग्य विधान, योग्य पर्याय निवडा म्हटले, ठीक आहे. ग्रामपंचायतीच्या रचनेबाबत पहिलं विधान बघा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958, म्हणजे हा अधिनियम आहे 1958 आणि याला मुंबईच्या जागी महाराष्ट्र हा वर्ड टाकला 2012 साली, त्यामुळे तो घटक महत्त्वाचा आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये बघितलं. कलम 10 म्हणजे जो मुंबई ग्रामपंचायत अधिनियम आहे मूळ 1958, त्याच्या कलम 10 ग्रामपंचायतीची रचना केली आहे, हे विधान बरोबर आहे, ठीक आहे. कलम 10 ग्रामपंचायतीची रचना केली. दुसरं विधान बघा, ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त किती म्हटले, 17, म्हणजे 7 ते 17 ही ग्रामपंचायत सदस्य संख्या असते, हे आपण ऑलरेडी पाहिले, म्हणजे हे सुद्धा विधान तुमचं बरोबर आहे. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासन निश्चित करते म्हटले. राज्य शासन निश्चित करतं का? नाही, हे विधान चुकीचं आहे. कारण ग्रामपंचायतीची सदस्य संख्या निश्चित कोण करतात? तर ते असतात कलेक्टर, किंवा त्यांना आपण जिल्हाधिकारी असं म्हणतो, जिल्हाधिकारी ते निश्चित करतात, राज्य शासन करत नाही, त्याच्यामुळे हे चुकीचं ठरतं. आणि चौथं विधान जर बघितलं तर चौथ्या विधानामध्ये काय म्हटले, एकूण सदस्यांच्या किमान 2/3 किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य निवडले गेले तेव्हाच ग्रामपंचायतीची रचना पूर्ण. म्हणजे ग्रामपंचायतीची रचना केव्हा पूर्ण झाली असं मानलं जातं, की जेव्हा एकूण सदस्यांच्या किमान 2/3 किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य निवडले गेले तर. म्हणजे हे सुद्धा विधान इथं बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या विधानात फक्त एकच चुकलं ना तुमचं, क विधान चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. अ ब ड बरोबर लक्षात येते. ग्रामपंचायतीची रचना म्हटलं, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 10,
कमीत कमी सदस्य संख्या 7, जास्तीत जास्त 17। ग्रामपंचायतीची सदस्य संख्या निश्चित कोण करतं? लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हाधिकारी निश्चित करतात। आणि एकूण सदस्यांच्या किमान 2/3 त्यापेक्षा अधिक सदस्य निवडले गेले तेव्हा ग्रामपंचायतीची रचना पूर्ण झाल्याचं म्हटलं जातं। म्हणजे हा पॉईंट तुमचा क्लिअर होऊन जातो। असाच आणखी पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे ग्रामपंचायतीच्या संदर्भातला, तो पाहूया। प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29, काय म्हटलंय? 4 विधानं दिलेत आणि कोणतं विधान अचूक विधान आहे, म्हणजे बरोबर असणारी विधानं ओळखा असं म्हटलेलं आहे। ठीक आहे, पहिलं विधान बघा, ग्रामपंचायतीच्या मतदारसंघांना प्रभाग म्हणतात, बरोबर आहे। प्रभागांच्या रचनेचा प्रस्ताव तहसीलदार तयार करतात, म्हणजे जो प्रभाग आहे या प्रभाग रचनेचा प्रस्ताव कोण तयार करतो? तहसीलदार। आणि त्याला मान्यता कोण देतो? जिल्हाधिकारी, बरोबर का? यस, हे सुद्धा विधान तुमचं बरोबर आहे। ग्रामपंचायतीचा जो प्रभाग असतो प्रस्ताव तयार करतो त्याच्या रचनेचा तहसीलदार, मान्यता देतो जिल्हाधिकारी। ठीक आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 6 प्रभाग असतात, हे विधान बरोबर आहे का? हो, हे सुद्धा विधान बरोबर आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 6 प्रभाग असतात। चौथे विधान बघा, एक उमेदवार एकापेक्षा जास्त प्रभागातून निवडणूक लढवू शकतो। जर तो एकापेक्षा जास्त प्रभागातून निवडून आला तर त्यानं 14 दिवसांच्या आत एका जागेचा राजीनामा द्यावा लागतो। तर लक्षात घ्या, एखादा उमेदवाराचा, समजा मला उभा राहायचा आहे तर मी एकापेक्षा जास्त प्रभागामधून निवडणूक लढवेन, ठीक आहे। आणि जर मी एकापेक्षा, मी 2 प्रभागामध्ये मी जर निवडून आलो तर मला काय करावं लागतं? 7 दिवसांमध्ये कोणत्या तरी एका जागेवरचा राजीनामा द्यावा लागतो। समजा मी असं केलं, कोणत्याच जागेवरचा राजीनामा दिला नाही तर माझ्या दोन्ही जागा त्या रिक्त होतात, म्हणजे मी त्या कोणत्याही जागेवर तो मी निवडून आलो नाही असं गृहीत धरलं जातं। म्हणजे इथं अट काय आहे? जर तुम्ही एखादा ग्रामपंचायत सदस्यासाठी एका प्रभागामध्ये जर एकापेक्षा जास्त प्रभागामधनं निवडणूक लढवली आणि तुम्ही जर निवडून आला तर तुम्हाला काय करावं लागतं? कोणत्या तरी एका जागेवरचा 7 दिवसांच्या आत, इथं 14 दिवस दिल्यामुळे तरी डेफिनेटली चुकीचंच आहे, ओके, 14 दिवस दिल्यामुळे हे चुकीचंच आहे, 7 दिवसांच्या आत राजीनामा द्यावा लागतो। आणि जर राजीनामा नाही दिला तर दोन्ही जागा रिक्त होतात, मला कोणताच जागेवरचा सदस्य म्हणून कन्सिडर केलं जात नाही, हे घटक इथं लक्षात घ्या। याचा अर्थ इथं सुद्धा काय आहे? अबकच बरोबर आहे। अबक म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे करेक्ट आंसर। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न नीट समजून घ्या। तुम्हाला ही जी सिरीज आहे पूर्व प्लस मुख्य दोन्ही परीक्षेला उपयुक्त ठरेल अशा अनुषंगाने असलेली सिरीज आहे। प्रश्न आहे, पुढील पैकी कोणती व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र समजली जाईल, म्हणजे तो व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र समजली जाईल। पहिलं विधान बघा, 1955च्या अस्पृश्यता निवारण कायद्याचं उल्लंघन केलं, 1955च्या अस्पृश्यता निवारण कायद्याचं उल्लंघन केलं, डेफिनेटली आहे। किंवा 12 सप्टेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य झालं असेल तर ती सुद्धा ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र आहे, डेफिनेटली बरोबर आहे। किंवा त्या व्यक्तीनं स्वच्छेनं विदेशी नागरिकत्व जर संपादन केलं तरीसुद्धा ती व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यासाठी अपात्र समजली जाईल। परंतु इथं काय म्हटले बघा, कोणत्याही कायद्यानुसार एका वर्षापेक्षा अधिक कारावास झाला असेल तर त्या कारावासापासून मुक्त झाल्यापासून 6 वर्षापर्यंत निवडणूक लढवण्यास अपात्र असेल। पण इथं कारावास एका वर्षापेक्षा असतो का ग्रामपंचायत सदस्यांना अपात्रतेसाठी? नाही। ग्रामपंचायत सदस्यांना अपात्रतेसाठीचा कारावास जर म्हटलं ना, इथं 1 वर्ष नाही आहे, इथं 6 महिने, ही अट आहे किंवा हा घटक आहे इथं लक्षात घ्या, हाच महत्त्वाचा घटक आहे। बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं, तर 6 महिन्यापेक्षा जर अधिक कारावास झाला तर तो ग्रामपंचायत सदस्य राहायला प्रॉब्लेम येतो। 6 महिन्यापेक्षा जास्त असं आहे, 1 वर्षापेक्षा जास्त नाही, 6 महिन्यापेक्षा जास्त अधिक कारावास झाला तर। याचा अर्थ इथं क स्टेटमेंट चुकीचं आहे, जर क चुकीचं असेल तर अबड हे काय असणार आहे? तुमचं करेक्ट स्टेटमेंट असणार आहे। त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न आहे, 4 विधानापैकी अचूक विधानं निवडा असं म्हटलंय। एखादा ग्रामपंचायत सदस्य अपात्र आहे की नाही या संदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतात, हे विधान बरोबर आहे का? हो, जिल्हाधिकारीच निर्णय घेतात एखादा ग्रामपंचायत सदस्य अपात्र आहे की नाही ते ठरवण्यासाठी। जिल्हाधिकाऱ्यास असा अर्ज प्राप्त झाल्यापासून 60 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा लागतो, हे सुद्धा बरोबर आहे। जिल्हाधिकाऱ्याने 60 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा लागतो। समजा त्या सदस्याला असं वाटलं की जिल्हाधिकाऱ्याने दिलेला डिसिजन मान्य नाही, मग ह्याला अपील करू शकतात का किंवा कुणाकडे दाद मागू शकतात का? येस, ते विभागीय आयुक्ताकडे दाद मागू शकतात। म्हणजे या निर्णयाच्या विरोधात विभागीय आयुक्ताकडे दाद मागता येते, परंतु इथं काय म्हटलंय? 10 दिवसाच्या आत, हे विधान इथं चुकीचं ठरते। कारण याच्या निर्णयाच्या विरोधात, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णय याच्या विरोधात किती? 10 दिवसांच्या आत आहे का? नाही, 15 दिवसांच्या आत
तर 10 दिवसाच्या ऐवजी काय पाहिजे होतं, 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे दाद मागता येते. आणि समजा विभागीय आयुक्ताने डिसिजन दिला की तो सदस्य अपात्र आहे, तर तो सदस्य अपात्रच असतो, कारण त्यांचा निर्णय अंतिम असतो. म्हणजे चौथं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नामधून तुम्हाला एखादा हा घटक नीट समजून घ्या. एखादा ग्रामपंचायत सदस्य अपात्र आहे की नाही हे ठरवणार कोण? कलेक्टर, जिल्हाधिकारी. ठीक आहे, जिल्हाधिकाऱ्यांना जर असा अर्ज प्राप्त झाला 60 दिवसाच्या डिसिजन घ्यायचा. समजा जिल्हाधिकाऱ्यांनी काही डिसिजन दिला, तुम्हाला अपील करता येतं का? कोणाकडे दाद मागता येते? विभागीय आयुक्ताकडं. किती दिवसांच्या आत? जेव्हा कलेक्टरने डिसिजन दिला जातो त्याच्यानंतर 15 दिवसाच्या आत. 10 दिवसाच्या नाही, 15 दिवसाच्या आत. इथं 15 पाहिजे, 10 येत नाही, हे लक्षात घ्या. 15 दिवसाच्या आत तुम्हाला त्यांना अपील करता येतं. आणि त्यांनी जो विभागीय आयुक्ताने डिसिजन दिला तर तो काय असतो? अंतिम असतो. म्हणजे हा घटकही तुम्हाला इथं क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न काय आहे? ग्रामपंचायतीच्या कार्यकाळाबाबत. पहिलं विधान बघा, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पहिल्या बैठकीपासून, लक्षात घ्या, पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. बरोबर आहे, पहिल्या बैठकीपासून कार्यकाळ किती असतो? 5 वर्षाचा. हेही विधान बरोबर आहे. मुदतपूर्व ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना आहे. जर एखादी ग्रामपंचायत मुदतपूर्व विसर्जन करायचं असेल तर तो विभागीय आयुक्तांना अधिकार नसतो, तो अधिकार असतो राज्य शासनाला. एखादी ग्रामपंचायत जर मुदतपूर्व विसर्जन करायचं असेल तर तो अधिकार राज्य शासनाकडे आहे, आयुक्तांचा, विभागीय आयुक्तांचा नसतो. त्याच्यामुळे क विधान हे चुकीचं ठरते. पर चौथं विधान बघा, विसर्जित केलेली जर ग्रामपंचायत, समजा ग्रामपंचायत राज्य शासनाने विसर्जित केली तर पुढील 1 वर्षाच्या आत पुनर्गठित करावी लागते म्हटले, ते सुद्धा चुकीचं आहे. तर ते 6 महिन्याच्या आत त्यांना काय करावं लागतं? पुनर्गठित करावं लागतं. म्हणजे एखादी ग्रामपंचायत विसर्जित केली तर 6 महिन्याच्या आत पुन्हा तिथं पुनर्गठित करावी लागते. त्यामुळं क आणि ड तर डेफिनेटली चुकीचं आहे. जर क आणि ड चुकीचं असेल तर पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे, अ आणि ब बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न हा लॉजिकल टाईप असतो, पूर्वपरीक्षा शिकवत अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. पुढील कोणत्या कारणानुसार राज्य शासन, ग्रामपंचायत विसर्जित करू शकतं? आयुक्ताने दिलेले आदेश न पाळणे, डेफिनेटली. ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्य संख्येच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त आहे. म्हणजे एकूण सदस्य संख्या जर 20 असेल आणि ह्याच्यामध्ये 10-11 जागा जर रिक्त असल्या, निम्म्याहून अधिक जागा रिक्त आहेत ना, तर ती ग्रामपंचायत विसर्जित करू शकतं राज्य शासन. बरोबर आहे. पंचायत समितीच्या आदेशाचं पालन नाही केलं तरीसुद्धा विसर्जित करू शकतं. किंवा राज्य शासनानं आदेश दिला आणि त्याच्याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष केलं तरीसुद्धा विसर्जित करू शकतं. याचा अर्थ इथं सर्वच्या सर्व बरोबर आहे, सर्वच्या सर्व बरोबर आहे. आता या ठिकाणी प्रश्न बघा, या प्रश्नामधून काय करायचं? 4 च्या 4 स्टेटमेंट बरोबर आहेत की नाही ते ओळखायचं आहे तुम्हाला. म्हणजे हे 4 अचूक 34 क्रमांकाचा प्रश्न. ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा सरपंचाकडे देतात, बरोबर का? येस. एखादा ग्रामपंचायत सदस्य राजीनामा कोणाकडे देणार आहे? सरपंचाकडे. समजा उपसरपंच आहे, तो कोणाकडे देणार आहे राजीनामा? सरपंचाकडे. उपसरपंच सरपंचाकडे देणार. मग सरपंचांना राजीनामा द्यायचा असेल तर सरपंच कोणाकडे राजीनामा देतात? सरपंच पंचायत समितीच्या सभापतींकडे देतात, पंचायत समितीच्या सभापतींकडे. म्हणजे हे विधान बरोबर आहे. समजा चौथं विधान बघा, राजीनामा मिळाल्यानंतर सरपंच किंवा पंचायत समितीच्या सभापती ते 14 दिवसांच्या आत सचिवाकडे देतात. 14 दिवसांची अट आहे का? जर त्यांच्याकडे राजीनामा आला, सर्व सरपंचाकडे राजीनामा आला, कुणाचा? ग्रामपंचायत सदस्याचा. किंवा पंचायत समितीच्या सभापतीकडं राजीनामा आला सरपंचाचा, तर ते काय करतील? 7 दिवसांच्या आत. 14 दिवसांच्या आत सचिवाकडे नाही आहे, 7 दिवसांच्या आत. इथं 14 च्या ऐवजी 7 दिवस पाहिजे, मग हे विधान बरोबर ठरलं असतं. याचा अर्थ हे विधान चुकीचं आहे. तुम्हाला लक्षात घ्या, हे विधान चुकीचं आहे. ह्यातलं पर्यायातलं योग्य कोणतं आहे? तिन्ही पर्याय योग्य आहेत, अ ब क बरोबर आहे, परंतु ड काय आहे तुमचं चुकीचं आहे. जर राजीनामा मिळाला तर सरपंच आणि जे पंचायत समितीचे सभापती आहेत 7 दिवसांच्या आत ते काय करतील? सचिवाकडे देतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सिंपल असा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सदस्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील अपात्रतेपैकी कोणती अपात्रता प्राप्त झाली असेल तर त्याला पदावरनं दूर करण्याचे अधिकार यांना दिले आहेत. तर अपात्रता असेल आणि पदावरनं दूर करायचं आहे, डेफिनेटली कलेक्टरकडे असणार आहे, जिल्हाधिकारीकडे अधिकार असणार आहेत. कोणाकडं? जिल्हाधिकारी यांच्याकडे ते अधिकार असणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, याच्यावर आयोग थोडा अलीकडच्या काळामध्ये विचारले, ते म्हणजे उपसरपंच पदाबाबत. उपसरपंच पदाबाबतची ही विधान आहेत, उपसरपंच पद. ठीक आहे, उपसरपंच पदाबाबत तुम्हाला काही विधानं दिलीत आणि यातलं कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा म्हटले. उपसरपंच पदाच्या उपसरपंच पदाकरता आरक्षणाची तरतूद नाही, बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. उपसरपंच पदाकरता आरक्षणाची तरतूद नाही. उपसरपंच पदावर ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सदस्याची निवड होऊ शकते, डेफिनेटली बरोबर आहे. कोणताही सदस्य निवडला जाऊ शकतो.
उपसरपंच निवडणुकीमध्ये समसमान मतं पडली तर सरपंचाला निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि समजा निवडणुकीसंदर्भात म्हणजे उपसरपंचाच्या निवडणुकीसंदर्भात जर वाद निर्माण झाला तर 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागता येते, हे बरोबर आहे का? हे सुद्धा बरोबर आहे ना, जिल्हाधिकाऱ्याकडे 15 दिवसांच्या आत दाद मागता येते. याचा अर्थ इथं वरीलपैकी सर्व विधानं काय तुमची बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणतं विधान अचूक आहे ते ओळखा म्हटले. सरपंच व उपसरपंच यांना पदावरनं दूर करण्यासाठीची नोटीस ग्रामपंचायतीच्या 2/3 सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना द्यावी लागते. जरा सरपंच आणि उपसरपंचांना पदावरनं दूर करायचं आहे, ही नोटीस कुणाला द्यावी लागते? जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागते का? नाही, ही नोटीस तहसीलदारांना द्यावी लागते. कुणाला द्यावी लागते? तहसीलदार यांना द्यावी लागते. जर समजा सरपंच किंवा उपसरपंच यांना पदावरनं दूर करायचं आहे आणि हे दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या 2/3 सदस्यांनी नोटीस द्यायची, कुणाकडं? तहसीलदारकडं. ओके, मग असा प्रस्ताव संमत होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते, बरोबर की चूक? हे विधान बरोबर आहे, 3/4 बहुमत यासाठी लागणार आहे. ठीक आहे, सरपंच किंवा उपसरपंच या निवडणुकीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत, म्हणजे निवडणुकीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत असा प्रस्ताव मांडता येतो का? मांडता येणार नाही, हेही बरोबर आहे. आणि समजा विश्वास प्रस्ताव फेटाळला तर पुढच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये, पुढच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये नवीन प्रस्ताव, कोणताही प्रस्ताव मांडता येतो का? तर नवीन कोणताही प्रस्ताव मांडता येत नाही. याचा अर्थ इथं दिलेल्या विधानापैकी फक्त पहिलं चुकीचं आहे, बाकी सर्व बरोबर आहेत. लक्षात येतं आहे, म्हणजे हे चुकीचं ठरतंय. इतर जिल्हाधिकाऱ्याच्या ऐवजी तहसीलदार, हे विधान बरोबर, हे बरोबर आणि हे बरोबर. याचा अर्थ ब क ड हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ब क ड हे काय आहे तुमचं करेक्ट आन्सर. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सरपंच किंवा उपसरपंच आणि उपसरपंच बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला असतो? सरपंच किंवा उपसरपंचांना बडतर्फ करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. कोण असतो? विभागीय आयुक्ताकडे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी अचूक विधानांचा पर्याय निवडा. ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो, बरोबर आहे. ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव असतो, बरोबर आहे. ग्रामपंचायतीचा सचिव हाच ग्रामसभेचा सचिव असतो, हेही बरोबर आहे. ग्रामपंचायतीच्या सचिवाची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ह्यात चुकीचं कोणतं आहे? कोणतंच नाही, वरीलपैकी सर्व. त्यानंतर पुढचा प्रश्न ग्रामसेवकाबाबत, ठीक आहे. कोणतं विधान अचूक आहे ते ओळखा. ग्रामसेवकाची निवड जिल्हा निवड समितीमार्फत होते, बरोबर आहे. ग्रामसेवकाचं वेतन राज्य शासनामार्फत दिलं जातं नाही, ग्रामसेवकाचं वेतन राज्य शासन नाही, जिल्हा निधीतून दिलं जातं. ग्रामसेवकांचं वेतन कोणाकडून दिलं जातं? जिल्हा निधीतून. कारण त्यांची निवड कुठून होते? जिल्हा निवड समितीमार्फत होते, जिल्हा निवड समितीमार्फत. ग्रामसेवक जिल्हा परिषदेचा 3 कर्मचारी आहे, बरोबर आहे. ग्रामसेवकावर नजीकचं नियंत्रण तहसीलदार यांचं असतं, नाही. ग्रामसेवकावर नजीकचं नियंत्रण हे BDOच असतं, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, किंवा त्याला आपण गट विकास अधिकारी असं म्हणतो, यांचं असतं. याचा अर्थ डी पण चुकीचं आहे, बी पण चुकीचं आहे. जर बी आणि डी चुकीचं आहे म्हणजे अ आणि क तुमचं काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न आहे कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा. ग्रामपंचायतीचे सभेचं कामकाज चालवण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या 1/2 म्हणजे 1/2 सदस्य उपस्थित असणं आवश्यक असतं, हे विधान बरोबर आहे. हां, हे विधान काय आहे तुमचं या ठिकाणी? बरोबर आहे. 1/2 आवश्यक असणं गरजेचं असतं. सभेच्या वेळेपासून 30 मिनिटांपर्यंत गणसंख्या पूर्ण झाली नाही, 30 मिनिटांपर्यंत गणसंख्या जर पूर्ण झाली नाही, सदरील सभा तहकूब केली जाते, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे ग्रामपंचायतीची सभा असेल आणि 30 मिनिटांपर्यंत गणसंख्याच पूर्ण झाली नाही, तहकूब केली जाते. तहकूब केलेली सभा पुन्हा भरल्यानंतर त्या सभेसाठी गणसंख्या आवश्यक नसते, हे सुद्धा विधान बरोबर आहे. हे सगळे घटक लक्षात घ्या, थोडासा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. यापैकी उत्तर असणार आहे कोणतंही नाही, कोणतंही चुकीचं नाही ना, सर्वच्या सर्व बरोबर आहेत, म्हणजे कोणतंही चुकीचं नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अचूक विधान कोणतं आहे ते ओळखा म्हटले. ग्रामपंचायतीच्या विशेष सभेबाबत असं विचारलं, ठीक आहे. कोणतं विधान अचूक आहे? पहिलं विधान बघा, सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थित उपसरपंच कोणत्याही वेळी स्वतः ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवू शकतात, बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे, चुकीचं आहे का? नाही. ग्रामपंचायतीच्या निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी मागणी केली तर ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवण्यात येते, हेही बरोबर आहे. पंचायत समितीनं किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी किंवा स्थायी समितीनं विशेष सभेची मागणी केल्यास
8 दिवसांच्या आत, म्हणजे समजा पंचायत समितीनं मागणी केली किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा स्थायी समितीनं विशेष सभेची मागणी केली, तर 8 दिवसांच्या आत विशेष सभा बोलवली जाते. हे विधान बरोबर आहे का? हो, हे विधानसुद्धा बरोबर आहे. विशेष सभेची पूर्वसूचना किमान 3 दिवस आधी द्यावी लागते. इथं मात्र चुकीचं आहे. का चुकीचं आहे? विशेष सभा असेल पूर्वसूचना द्यायची आहे ग्राम पंचायतीची, तर तुम्हाला 1 दिवस अगोदर पूर्वसूचना द्यावी लागते. किमान 3 नाही आहे, 1 दिवस. 3 दिवसाच्या ठिकाणी 1 दिवस केलं, मग हे विधानसुद्धा बरोबर ठरलं असतं. याचा अर्थ पहिली तिन्ही विधानं बरोबर आहेत, चौथं विधान चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, त्याच्याकडे जाऊया. ग्रामसभेच्या घटनात्मक तरतुदीबाबत अचूक विधानांचा पर्याय निवडा. ठीक आहे, भारतीय संविधानाच्या कलम 243 ग्रामसभेची व्याख्या केली आहे, बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. 74व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय संविधानाच्या कलम 243A मध्ये ग्रामसभेची तरतूद. आता कलम 243 म्हणजे 74वी घटना दुरुस्ती नाही, या ठिकाणी 73वी पाहिजे. कितवी घटना दुरुस्ती पाहिजे? 73वी. म्हणजे ब स्टेटमेंट तुमचं हे चुकीचं आहे, डेफिनेटली. 73व्या घटना दुरुस्तीनं खाली दिलेच ना, घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे, म्हणजे इथं 73च पाहिजे होतं. 74 दिल्यामुळे चुकीचं आहे. आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जर बघितला, 1958 कलम 7 मध्ये ग्रामसभेची तरतूद आहे, हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ इथं ब चुकीचं आहे. जर ब चुकीचं असेल तर पर्याय क्रमांक 2 करेक्ट आन्सर आहे. लक्षात आलं, ग्रामसभेचा घटनात्मक तरतुदीबाबत जर विचारलं तर 73वी घटना दुरुस्ती पाहिजे. 74 दिल्यामुळे ते विधान तिथं चुकीचं ठरत आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न काय तो नीट समजून घ्या आणि मग उत्तर द्या. महिला सभेविषयी योग्य नसलेलं, योग्य नसलेलं म्हणजे अयोग्य कोणतं विधान आहे ते ओळखा महिला सभेविषयी. ठीक आहे, ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा ग्रामसभेनंतर घेतली जाते. ग्रामसभेनंतर घेतली जाते का? नाही, ग्रामसभेच्या अगोदर घेतली जाते. म्हणजे ग्रामसभेच्या आधी महिला सदस्यांची बैठक असते, लक्षात घ्या. ग्रामसभेच्या आधी ही बैठक असते, ग्रामसभेच्या नंतर नसते. याचा अर्थ अ विधान चुकीचं आहे, कारण ग्रामसभेनंतर म्हटले ना, याच्याऐवजी काय पाहिजे होतं? ग्रामसभेच्या आधी. ठीक आहे, महिला सभेची सुरुवात 2003 करण्यात आली, बरोबर आहे का? तर यस, हे विधान बरोबर आहे. सरपंच महिला सभेमध्ये झालेली कार्यवृत्त ग्रामसभेच्या प्रत्येक नियमित सभेसमोर आणण्याची व्यवस्था करतील, हेही बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, महिला सभेविषयी जर विचारलं तर ती ग्रामसभेच्या अगोदर असते. ठीक आहे, अगोदर असते, म्हणजे अ चुकीचं आहे ना इथं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं योग्य आहे, कारण तुम्हाला चुकीचं विधान ओळखा म्हटलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेला कोणते अधिकार व कर्तव्य आहेत अनुसूचित क्षेत्रातल्या? तर याच्यामध्ये लक्षात घ्या, राज्य शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या विविध विकास योजनांच्या अंमलबजावणींचा प्राधान्यक्रम ठरवणं. राज्य शासन किंवा केंद्र सरकारचं कोणतीही विकास योजना असू द्या, त्याचा प्राधान्यक्रम ठरवणं हे अनुसूचित क्षेत्रातल्या ग्रामसभेला अधिकार आहे. विविध दारिद्र्य निर्मूलन किंवा अन्य कार्यक्रम किंवा योजना यांच्या व्यक्तिगत लाभार्थ्यांची निवड करणं हा सुद्धा त्या ग्रामसभेला अधिकार असतो. किंवा मादक द्रव्यांची विक्री व सेवन यावर संबंधित ग्रामपंचायतीमार्फत बंदी घालणं ते सुद्धा असतो. ग्रामपंचायतीसाठी असलेल्या अर्थसंकल्पाला मान्यता देणे, तर हे तर डेफिनेटली असणार आहे. म्हणजे हे तर लॉजिकल टाईप प्रश्न आहे. सर्वोच्च सर्व अधिकार असतात, म्हणजे अनुसूचित क्षेत्रातल्या ग्रामसभेला बरेचसे अधिकार पाहायला मिळतात. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न होता ग्राम विकास समित्याबद्दल अचूक विधानांचा पर्याय निवडा. ग्राम विकास समित्या, पहिले विधान बघा, ग्राम विकास समितीचा पदसिद्ध अध्यक्ष सरपंच व पदसिद्ध सचिव ग्रामसेवक असतो, बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. ग्राम विकास समित्यांचा पदसिद्ध अध्यक्ष सरपंच, पदसिद्ध सचिव ग्रामसेवक असतो. समजा नवीन ग्रामपंचायत स्थापन झाली, म्हणजे ह्या गावामध्ये नवीन ग्रामपंचायत स्थापन झाली. नवीन ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर 45 दिवस, लक्षात घ्या, नवीन ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत या ग्राम विकास समित्यांची स्थापना करण्यात येते. किती? 45 दिवसांच्या आत ग्राम विकास समित्यांची स्थापना करण्यात येते. आता समजा एखादा सदस्य तो पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतो का या ग्रामपंचायत ग्राम विकास समितीमध्ये? यस, तो पुनर्नियुक्ती जर करायची असेल तर त्याच्यामध्ये तो पात्र असतो, पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतो. हे विधान इथं लक्षात ठेवा. आणि जेव्हा जोपर्यंत ग्रामपंचायतीची मुदत असते ना, तोपर्यंत या ग्राम विकास समित्यांची सुद्धा मुदत असते, हेही लक्षात असू द्या समितींची. हां, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं, 45 दिवसांच्या आत नवीन ग्रामपंचायत स्थापन झाल्यावर ग्राम विकास समित्यांची स्थापना करावी लागते किंवा. ठीक आहे,
समितीतील सदस्य संख्या कमीत कमी 12 जास्तीत जास्त 24 हे सुद्धा बरोबर आहे ग्रामविकास समितीच्या बाबतीमध्ये। या समितीमध्ये कमीत कमी 1/3 ग्रामपंचायतीचे सदस्य असतात हेही बरोबर आहे। कमीत कमी 50% महिला सदस्य असतात हे महिलांना 50% रिझर्वेशन डेफिनेटली म्हणजे वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत। एक घटक फक्त लक्षात ठेवा, नवीन ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत ग्रामविकास समित्यांची स्थापना करण्यात येते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सरपंच व उपसरपंच यांना पदावरनं दूर करण्यासाठीच्या अविश्वास ठराव जो असतो त्याच्या बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? सरपंच किंवा उपसरपंचांना पदावरून दूर करताना तहसीलदार असतं, तहसीलदार। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न होता ग्रामसभेची जनसंख्या किती असावी लागते? ग्रामसभेची जनसंख्या गावातील 15% मतदार, गावातील 15% मतदार किंवा 100 मतदार एवढी असावी लागते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न पाहून घेऊन उत्तर द्या, कोणत्या तरतुदीमुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा व पारदर्शकपणा येण्यास मदत झाली? ग्रामसभा, ग्रामसभेच्यामुळे। पुढचा प्रश्न बघा, सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन करण्यात याव्यात अशी शिफारस कोणी केली? सर्व राज्यामध्ये ग्रामसभा स्थापन करण्यात याव्यात अशी शिफारस कोणी केली? तक्तमल जैन समिती, तक्तमल जैन समिती यांनी तशी शिफारस केलेली होती।